वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाँव। शहरातील शिवाजी नगरात हुडको परिसरात राहणारे कुटुंबीय वरच्या खोलीत झोपलेले असताना खालचे बंद घर चार चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला। चोरट्यांनी कडीकोंडा व कुलूप तोडल्यानंतर कुटुंबियांना जाग आल्याने कुटुंबातील बापलेकांनी चोरट्यांचा प्रयत्न हाणून पाडला व पाठलाग करून दोन चोरट्यांना पकडले। इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले। पकडलेल्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। रात्री 2:30 सुमारास हा थरार घडला। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन जळगाव शहराच्या हद्दीमध्ये काल रात्रीला 2:30 दरम्यान महबूबा पठाण यांच्या घरामध्ये चोरी करत असताना किरण बाविस्कर आणि सिद्धार्थ तायडे या दोन गुन्हेगारांना रंगेहात पकडण्यात आलेलं आहे। महबूब खान यांनी तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीकडे विचारपूस करून पुढील कारवाई करीत आहोत। घरातील व्यक्तीला पहाटे 2:30 सुमारास घरच्या खालच्या मजल्यावर आवाज आला। त्याने याबाबत वडिलांना कळवले। यानंतर वडील हे मुलासोबत नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी खाली उतरत असताना त्यांना जिन्यात दोन जण बसलेले दिसले। लाईट सुरू करताच इतर दोन जण पळाले। त्यांच्यासोबत पाठोपाठ घरात घुसलेले दोन जण पळताना दिसले। वडील व मुलगा यांनी चोरट्यांचा पाठलाग केला व दोघांना पकडले। दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी घरातील व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी।